नमस्कार, परिपूर्ण गृहिणीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पुदिन्याची चटणी बनवणार आहोत. तर पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागेल. एक वाटी पुदिन्याचे पाने, तर याला आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी कोथिंबीर, यालाही आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. चवीपुरते मीठ, 2 चमचे चिंचेचा कोळ, 6 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरेपूड. तर इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. तर यामध्ये आपण धुवून घेतलेली पुदिन्याचे पाने घालूया. त्यानंतर हिरव्या मिरच्याचे देठ काढून तर यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहे. यानंतर कोथिंबीर, 6 ते 7 लसूण पाकळ्या, 2 चमचे मीठ, 1 चमचा जिरेपूड आणि 2 चमचे चिंचेचा कोळ. तर चिंचेचा कोळाऐवजी आपण लिंबू रस ही वापरू शकतो. तर याला आपण मिक्सर करून घेऊया. तर याला आता आपण मिक्सर करून घेतलेला आहे. तर एका वाटीमध्ये आपण हे काढून घेऊया. तर पुदिन्याची चटणी आता तयार आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व सबस्क्राईब केल्यानंतर रेग्युलर अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.